Murdabad! Gazi Murdabad! 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 Gazi Murdabad! Avat Kunatsa! Shiroseleta! Avat Kunatsa! Shiroseleta! Kandu Batum Aage Bada! Ham Tumhare Saath Hai! Kandu Batum Aage Bada! Ham Tumhare Saath Hai! Band Kara! Band Kara! Veej Todni Band Kara! Band Kara! Band Kara! Veej Todni! Murdabad, Murdabad, Yemeşli Murdabad, 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 Yemeşli Murdabad. Murdabad, Kunatsa, Yemeşli, Haritaka. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं, माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं. शेतकऱ्याची वीज तोडणी बंद करा, शेतकऱ्याची वीज तोडणी बंद करा. कान गाडा करून कुठेतरी पीक पेरणी करतो किंवा शेताची मशागत करतो या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने करण्याचं विधान देतो आणि या वर्षाच्या खरी हंगामाच्या सुरुवातीला अशा पद्धतीने त्रास जागेत नाही. तुम्ही पण त्या पद्धतीने जनतेने कळवा. काल कलेक्टर साहेबांना आमचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही त्रास पद्धतीने वरती काढून त्यांना आम्ही एक बिल भरायला तयार नाही. तुम्ही भरण्यासाठी मग 3 बिल ॲट अ टाइम भरणे शक्य होणार नाही. तेवढी जरा मदत केली आता आंदोलनात्मक पवित्रा आम्हाला घ्यावा लागला. सरकार आमचं आहे. उद्धवजींचे स्पष्ट निर्देश म्हणजे उद्धवजी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश की शेतकऱ्यांना कुठेतरी मदत झाली पाहिजे. अशा स्थितीमध्ये MSEBची विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून अशा 3-3 बिलाचं जर आग्रह धरला जाईल आणि वेठीस धरल्या जातील शेतकरी तर ते काही शिवसेना ऐकणार नाही. शिवसेना ही शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी उभी राहिली ना. आजही तो विषय घेऊन आम्ही प्रशासनाच्या विरोधात आहे. शासनाच्या नव्हे, आम्ही मुख्यमंत्र्यांशी किंवा नितीन राऊत साहेबांशी उद्या पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून चर्चा करून या 3 बिलाचा जो आग्रह आम्ही लगेच मोडीत काढू याचा शंका नाही आहे. पण खऱ्या अर्थाने MSEBच्या माध्यमातून आज जो होतो आहे, आज शेतकऱ्याला पेरणी करताना मशागत करताना त्याचा गहाण गाठा करावा लागतो. इकून तिकून व्याजाने घ्यावा लागत आहे, काय असेल उधार घ्यावा लागत आहे आणि अशा परिस्थितीत तो कुठेतरी पीकपाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. जो ह्या देशाचा पोशिंदा आहे त्या संदर्भामध्ये वीज वितरण कंपनीने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्यामुळे त्याचा पहिल्यांदा निषेध करणे ही आमची जबाबदारी असल्यामुळे शिवसेनेने त्याबद्दल निषेध केलेला आहे. त्यांना समजून सांगितलेलं आहे की तालुक्यातल्या कोणत्या शेतकऱ्यांना DP ट्रान्सफॉर्मरसाठी तुम्ही 3-3 बिलाचा आग्रह करू नका. एखादं बिल भरलं पाहिजे ते आम्ही विनंती करू, एखादं बिल भरण्याच्या पद्धतीमध्ये विनंती करून त्यांच्याकडून ते भरून घेऊ. पण ॲट अ टाईम 3 बिलं भरायचे हे शेतकऱ्यांकडून जमणार नाही. त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं कामा नाही. जरी आम्ही सत्तेत असलो, जरी आमचे मुख्यमंत्री असले, तरी प्रशासनाची काहीतरी वाट चुकली तर तिला व्यसन घालणे ही आमची जबाबदारी म्हणून आज हे आंदोलन केलेलं आहे. Yeah!